नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंटरफरन्स ऑफ लाईट सुरू करत आहोत मागच्या वर्षी बारावीच्या पुस्तकामध्ये इंटरफरन्स अँड डिफ्रेक्शन हा एक वेगळा चॅप्टर होता पण आपल्या वेगवेगळ्या ऑप्टिक्समध्येच हा एक पार्ट त्यांनी इन्क्लूड केलेला आहे तर मग बघू इंटरफरन्स म्हणजे काय तर इंटरफरन्स म्हणजे द मॉडिफिकेशन इन इंटेन्सिटी ऑफ लाईट काय आहे मॉडिफिकेशन होते कशामध्ये इंटेन्सिटी लाईटच्या इंटेन्सिटीमध्ये काय आहे मॉडिफिकेशन होते तर कशामुळे होणार ते बाय द सुपर पोजिशन ऑफ टू ऑर मोर लाईट वेव्स इज कॉल्ड अ इंटरफरन्स ऑफ लाईट ओके काय होतंय मॉडिफिकेशन होतंय लाईटच्या इंटेन्सिटीमुळे मध्ये कशामुळे होतंय तर सुपर पोजिशन ऑफ टू ऑर मोर लाईट वेव्स म्हणजे काय दोन किंवा जास्त वेव्स जर एकमेकांवर सुपर इम्पोज म्हणजे काय सुपर इम्पोज म्हणजे साधं सिंपल ओवरलॅप होत असतील तर त्यांच्या इंटेन्सिटीमध्ये काय होतं मॉडिफिकेशन होतं त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण इंटरफरन्स ऑफ लाइट म्हणतो ओके मग ते ॲक्च्युली कसं होतं ते बघू लेट कन्सिडर करू आपल्याकडे दोन सोर्स आहेत सोर्स एस वन आणि सोर्स एस टू लेट कन्सिडर करू सोर्स एस वनमधनं एक लाईट वेव्ह निघते जसे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली लाईट कशी असते ट्रान्सवर्स इन नेचर असते ओके okay, ही काय आपली ट्रान्सवर्स लाईट वेव आहे याच्यामध्ये काय असतो एक क्रिस्ट असतो आणि एक ट्रफ अल्टरनेट क्रिस्ट ट्रफ क्रिस्ट ट्रफ असं काय असतात ट्रान्सवर्स वेवमध्ये असतात आता सोर्स एस वनमधनं निघणारी ही वेव आहे आणि सोर्स एस टूमधनं ही वेव्ह निघते ओके आता लेट कन्सिडर करू हे जे क्रिस्ट आहेत अप्पर पार्ट दोन्ही वेवचा तो कशाने डिनोट केला आपण इथे कंटिन्युअस लाईननी डिनोट आहे ओके कंटिन्युअस लाईननी काय डिनोट केलं आपण क्रिस्ट आणि जे डॉटेड लाईन्स दिसत आहेत तुम्हाला त्यांनी ते काय रिप्रेझेंट करतात ट्रफ रिप्रेझेंट करतात okay, ओके आता बघू सुपरि सुपर, सुपर पोझिशन कसं होतं आता लेट कन्सिडर करू सोर्स एस वनमधनं त्याचा पहिला क्रिस्ट ही जी डार्क लाईन दिसते फर्स्ट ही काय झाली ओव्हरलॅप झाली एस टूच्या फर्स्ट क्रिस्टवर ओके हे काय ह्याचा क्रिस्ट ह्या दुसऱ्या क्रिस्टवर काय झाला ओव्हरलॅप झाला आता लेट कन्सिडर करू ह्याची काहीतरी इंटेन्सिटी असेल लेट कन्सिडर इथं झिरो इंटेन्सिटी कन्सिडर करू ह्याची असेल प्लस आय ह्याची असेल मायनस आहे सेम तसेच ह्याची काय असेल प्लस आय असेल आणि खालची ट्रफची किती असेल मायनस आय असेल आता जेव्हा फर्स्ट वेवचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हचा क्रिस्टवर ओव्हरलॅप होतो म्हणजे काय होणार आहे प्लस आय प्लस आय काय होईल टू आय होईल ओके म्हणजे काय झाली इंटेन्सिटी इन्क्रीज झाली ओरिजिनल इंटेन्सिटीपेक्षा आणि सेम तसंच जर पहिल्या वेवचा ट्रफ दुसऱ्या वेवच्या ट्रफवर ओव्हरलॅप झाला म्हणजे काय हि जी डॉटेड लाईन आहे ती काय झाली दुसऱ्या वेवच्या डॉटेड लाईनवर ओव्हरलॅप झाली मग सेम तसंच काय होईल ह्याचा मायनस आहे इंटेन्सिटी ह्याची मायनस आहे इंटेन्सिटी म्हणजे काय मायनस आहे मायनस आहे काय झालं मायनस टू आहे म्हणजे इथे पण काय झाली इंटेन्सिटी इन्क्रीज झाली मग अशी इंटेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणजे काय भेटेल ओरिजिनल लाईटपेक्षा मॅक्झिमम लाईट भेटेल आणि त्यामुळे काय होईल ब्राईट ब्राईटनेस जास्त भेटेल म्हणजेच काय होतं तिथं ब्राईट डार्क ब्राईट बँड तयार होतो ओके जेव्हा क्रिस्ट किंवा एक वेवची क्रिस्ट दुसऱ्या वेवच्या क्रिस्टवर किंवा एक वेवची ट्रफ दुसऱ्या वेवच्या ट्रफवर ओव्हरलॅप होते तेव्हा इंटेन्सिटी इन्क्रीज होते का म्हणजेच काय झालं मॉडिफिकेशन झाले इंटेन्सिटीमध्ये त्याची इंटेन्सिटी इन्क्रीज झाली आणि काय तयार झाला ब्राईट बँड तयार झाला ओके okay. सेम तसंच जर पहिल्या वेवचा क्रिस्ट दुसऱ्या वेवच्या ट्रफवर ओव्हरलॅप झाला तर इथे दिसतं पण तुम्हाला ह्या हा क्रिस्ट आहे हा काय झाला दुसऱ्या वेवचा ट्रफवर ओव्हरलॅप झाला की इथे क्रॉस लाईननी दाखवल्या आपण म्हणजेच काय होईल पहिल्या वेळचा क्रिसची इंटेन्सिटी प्लस आय आणि दुसऱ्या ट्रफची इंटेन्सिटी मायनस आहे त्यामुळे काय झाले ते एकमेकांना कॅन्सल झालेली इंटेंसिटी बिकम झिरो त्यामुळे काय झाले काहीच लाईट भेटणार नाही आहे काहीच लाईट म्हणजे काय असणार आहे डार्कनेस असणार आहे म्हणजेच काय होतं आपल्याला भेटतो डार्क बँड भेटतो म्हणजेच काय आता मॉडिफिकेशन दिसून येते एक तर इंटेन्सिटी इन्क्रीज होते आणि ब्राईट बँड भेटतो किंवा इंटेन्सिटी एकदम डिक्रीज होऊन झिरो होते डार्क बैंड भेटतो म्हणजे काय होते मॉडिफिकेशन होते इंटेन्सिटी मध्ये का तर ह्या दोन वेवस काय होतात एकमेकांवर सुपर इम्पोज म्हणजेच काय ओव्हरलॅप होत आहेत तर ह्या फिनोमिनाला काय म्हणतो आपण इंटरफरन्स ऑफ लाइट म्हणतो आता ह्या इंटरफरन्स ऑफ लाइटचे दोन टाइप्स पडतात तर कुठले कुठले टाइपचे आहेत पहिला आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स नाव आहे कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे तो काय आहे कन्स्ट्रक्ट करणारे इंटेन्सिटीला कशाच्या लाईटच्या दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय करणार तो डिस्ट्रॉय करणारे लाईटच्या इंटेन्सिटीला माझ्या त्यातला फर्स्ट पॉईंट काय सुपर पोझिशन म्हणजे काय ओवरलॅप कोण कोणावर होतं तर कन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये पहिल्या वेवचा क्रिस्ट दुसऱ्या वेवच्या क्रिस्टवर किंवा पहिल्या वेवचा ट्रफ दुसऱ्या वेवच्या ट्रफवर काय होतं ओवरलॅप होतो त्यामुळे त्यांची इंटेन्सिटी काय होते मॅक्झिमम भेटते ओके ते काय करतात एकमेकांना ॲड करतात आणि इंटेन्सिटी कशी भेटते मॅक्झिमम सेम तसंच डिस्ट्रक्टिव्हमध्ये काय होतं पहिल्या वेवचा क्रिस्ट दुसऱ्या वेवच्या ट्रफवर ओवरलॅप होतो किंवा पहिल्या वेव्हचा ट्रफ दुसऱ्या वेळच्या क्रिस्टवर ओवरलॅप होतो त्यामुळे ते, ते एकमेकांना काय करतात कॅन्सल करतात आणि इंटेन्सिटी किती कशी भेटते मिनिमम होऊन जाते तिथे इंटेन्सिटी कशी होती मॅक्झिमम भेटत होती नंतर नेक्स्ट पॉईंट आहे बँड कुठला बँड तयार होतो तर ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये बाईट ब्राईट बँड तयार होतो कारण इंटेन्सिटी कशी असते मॅक्झिमम असते आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये इंटेन्सिटी कशी असते मिनिमम असते त्यामुळे तिथं काय तयार होतं डार्क बँड तयार होतो नंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे फेज डिफरन्स आणि पाच डिफरन्स आता फेज डिफरन्स म्हणजे काय लेट कन्सिडर करू काय आपले दोन सोर्स आहेत एस वन आणि एस टू ही आपली पुढची स्क्रीन आहे की जिथं काय भेटणार आहे आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न भेटणार आहे आता लेट कन्सिडर करू तिथं कुठेतरी एक पॉईंट पी की जिथे कुठला तरी बँड तयार झाला एक तर ब्राईट बँड तयार झालं असेल किंवा डार्क बँड तयार झालेला असेल ओके आता फेज डिफरन्स म्हणजे काय आता सोर्स एस वनमधनं एक वेव्ह निघेल म्हणजे त्याची काहीतरी एक वेव असेल ट्रान्सफोर्स वेव असेल ओके आणि सेम तसे एस टूमधनं पण एक वेव निघेल जी कशी असेल ट्रान्सवर्स वेव असेल ओके मग आता फेज डिफरन्स म्हणजे काय फेज म्हणजे काय साधा सिंपल अँगल असतो आपला ओके म्हणजे ही आपली वेव इथपासून इथपर्यंत जो कन्स्ट्रक्ट झाला इथपासून इथपर्यंत किती असतो पाय अँगल इथपर्यंत टू पाय हे काय झालं आपला फेज झाला अँगल म्हणजेच काय फेज असतो तर ह्या इथपासून इथपर्यंत पोचायला एस वनचा मायनस एस टूचा चा जो फेज डिफरन्स असेल तो कसा हवा इवन मल्टिपल ऑफ पाय हवा तर काय होईल तिथे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होईल आणि त्या जागी ह्या दोघांमधल्या फेस डिफरन्स जर ऑड मल्टिपल ऑफ पाय असेल तर ॲट पॉईंट पीला काय तयार होईल डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होईल ओके हा जो आपला झाला फेस डिफरन्स नंतर नेक्स्ट पुढचा आहे पाच डिफरन्स पाच म्हणजे काय साधं सिम्पल लेंथ आपल्या ले वेवची लेंथ इथपासून इथपर्यंत एक वेव कम्प्लीट व्हायला जी लेंथ लागते तिला काय म्हणतो आपण वेव लेंथ म्हणतो की जी डिनोट करतो आपण लँबडाने ओके ही काय झाली आपली वेव लेंथ झाली मग सेम तसंच एस टू पी मायनस एस वन पी हा पाच डिफरन्स पाच फॉलो केला इथपासून इथपर्यंतचा डिस्टन्स मायनस इथपासून इथपर्यंतचा डिस्टन्स तो जर इव्हन मल्टिपल ऑफ लॅमेडा बाय टू असेल तर ॲट पॉईंट पीला काय तयार होईल ब्राईट बँड तयार होईल किंवा कन्स्ट्रक्ट इंटरफरन्स होईल आणि त्या जागी जर एस टू पी मायनस एस वन पी हा जर ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय टू असेल तर तिथं काय तयार होईल डिस्टर्प्ट इंटरफरन्स म्हणजेच काय डार्क बँड तयार होईल तर हे झाले आपले इंटरफरन्सचे दोन टाईप्स त्यानंतर नेक्स्ट हे जे तुम्हाला एक्सपेरिमेंट दिसतोय त्यामध्ये काय होते दोन सोर्स आहेत त्यांचं काय होतं एकमेकांवर सुपर सुपर पोजिशन होते म्हणजे ओव्हरलॅप होतात आणि समोर एक स्क्रीन लावलेली असते की ज्या स्क्रीनवर काय तयार होतात ह्या अल्टरनेट ब्राईट डार्क ब्राईट डार्क बँड्स तयार होतात तर हे जे बँड्स तयार होतात ह्याला काय म्हणतो आपण इंटरफरन्स पॅटर्न म्हणतो म्हणजेच काय अल्टरनेट ब्राईट डार्क ब्राईट डार्क बँडला काय म्हणतो इंटरफरन्स पॅटर्न म्हणतो महा इंटरफरन्स पॅटर्न एकदम स्टडी किंवा एकदम प्रॉपर येण्यासाठी त्याच्या काय कंडिशन्स आहेत तर त्या कंडिशन्स बघू कुठल्या कुठल्या आहेत तर त्यातली काय व्हायच्या आहेत कंडिशन्स बघायच्यात कशाच्या कंडिशन फॉर प्रोड्युसिंग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय तो जो इंटरफरन्स पॅटर्न होता तो प्रॉपर येण्यासाठीच्या काय कंडिशन्स आहेत त्या बघू त्यातली पहिली कंडिशन आहे काय सांगतायत द टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट ओके काय हवेत दोन सोर्स कसे हवेत कोहेरंट हवेत कोहेरंट म्हणजे काय त्या दोघांमधला जो फेज डिफरन्स असेल तो कसा पाहिजे फेज डिफरन्स सेम पाहिजे ओके नंतर नेक्स्ट द सोर्स ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक मोनोक्रोमॅटिक म्हणजेच काय काय सांगतात ते टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक आता मोनो म्हणजे काय मोनो म्हणजे एक आणि क्रोमॅटिक म्हणजे वेव लेंथ तर त्या दोघांची जी वेव लेंथ असेल ती कशी हवी सेम हवी कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की वेव लेंथ जर चेंज झाली तर लाईटचा कलर चेंज होतो ओके त्यामुळे कसे पाहिजे ओनली वन वेव लेंथ पाहिजे किंवा सेम वेव लेंथ पाहिजे दोन्ही सोर्सची नंतर नेक्स्ट द टू इंटरफेरिंग वेव्ज मस्ट बी इन सेम फेज स्टेट ऑफ पोलरायझेशन आता हे जे तुमचं पुस्तकं सांगितले ते आउट ऑफ थिंकिंग किंवा बियॉन्ड सिलेबस सांगितले किंवा बियॉंड थिंकिंग प्रोसेस सांगितले म्हणजेच काय तर एवढ्या डीपमध्ये जाण्याची गरज नाही याच्यामध्ये काय फक्त लक्षात ठेवा जर पोलराईज लाईट वापरली आपण इंटरफरन्ससाठी तर त्यांचा कसा पाहिजे सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये पाहिजे ते ओके त्या दोन वेव्स कसं पाहिजेत सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये नंतर नेक्स्ट द टू सोर्स ऑफ लाईट मस्ट इमिट द लाईट वेव्ज ऑफ इक्वल अँप्लिट्यूड ऑर इंटेन्सिटी ओके okay, आता काय पाहिजे तर सेम ॲम्प्लिट्यूड और इंटेन्सिटी दोन्ही एकच आहेत तर काय असतं बघू लेट करू आपले दोन सोर्समधनं दोन वेव निघतात ही एक पहिली वेव आहे ओके अँप्लिट्यूड म्हणजे काय तर ही आपली मेन पोझिशन आहे की ज्याच्यापासून काय होतंय व्हायब्रेट होत आहेत हे व्हायब्रेट होत आहेत तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन ही काय असते आपली अँप्लिट्यूड असते ओके तिलाच काय म्हणतो आपण त्या वेवची इंटेन्सिटी म्हणतो आता लेट सूर हा सोर्स एस वनमधली निघलेली वेव आहे आणि दुसरी आहे एस टूमधनं निघलेली वेव ओके आता हे काय भेटलं इथे अँप्लिट्यूड मॅक्झिमम भेटला आता जेव्हा ह्या वेवचा क्रिस्ट ह्या वेव्हच्या ट्रफवर ओव्हरलॅप होईल तेव्हा ह्या क्रिस्ट काय असेल ह्याची प्लस आहे हा मायनस आहे पण ते दोघं एकमेकांना कॅन्सल करतील पण आन्सर हे ह्याची इंटेन्सिटी कशी दिसते मॅक्झिमम दिसते ह्याची इंटेन्सिटी मिनिमम दिसते त्यामुळे प्रॉपर डार्क बँड तयार होणार नाही ओके त्यामुळे काय होतंय तो जो इंटरफरस पॅटर्न भेटणार आहे आपल्याला तो प्रॉपर भेटणार नाही त्यामुळे दोघांची अँप्लिट्यूड कशी व्हावी सेम हवी म्हणजे जेणेकरून ते एकमेकांना इक्वली कॅन्सल करतील किंवा दोघांची इक्वली ॲडिशन होईल आणि प्रॉपर ब्राईट बँड आणि प्रॉपर डार्क बँड होते त्यामुळे काय पाहिजे दोन सोर्सची अँप्टिट्यूड आणि इंटेन्सिटी कशी हवी सेम हवी म्हणजे नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे द सोर्स ऑफ लाईट मस्ट बी नॅरो आता त्याचे दोन सोर्स कसे हवेत नॅरो हवे म्हणजे काय हे जे दोन सोर्स होते सोर्स एस वन आणि सोर्स एस टू आता हा जो सोर्स एस टू ही जी स्लॉट दिसतोय तो जो नॅरो नसेल तर त्यातनं काय निघतील त्या स्वतःमध्येच एन नंबर ऑफ वेव्स काय भेटतील बाहेर पडतील आणि त्यांचं त्यांच्यामध्येच काय होईल सुपर पोझिशन होईल पण आपल्याला काय हवे फक्त एकच वेव हवी हो की ज्याचा एकच क्रिस्ट एकच ट्रफ निघेल एकच क्रिस्ट एकच ट्रफ निघेल जेणेकरून पॅटर्न कसा भेटेल आपल्याला प्रॉपर भेटेल त्यामुळे दोन्ही सोर्स कसे हवे नॅरो हवे हो आणि नेक्स्ट द सेपरेशन बिट्वीन द टू लाईट सोर्स शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल नाही हे ह्याचे दोन सोर्स होते एस वन आणि एस टू ह्या दोघांमधला जो डिस्टन्स असेल हा तो कसा पाहिजे ॲज पॉसिबल ॲज मिनिमम हवा ओके okay, तर असे काही सहा कंडिशन्स दिलेले आहेत तुम्हाला की त्यांनी काय होईल तो इंटरफरन्स पॅटर्न कसा निघेल स्टेड़ी इंटरफरन्स पॅटर्न मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा